नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या आजपासून राज्यात बस सेवा मोफत मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा सतरा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय या मराठी युट्यूब चॅनल नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यात आज सकाळी अकरा वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सवाचे आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या एस टी मोफत प्रवास करता येणार आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातील मंगळवारी घोषणा केली यापूर्वी नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात येत होती परंतु यामध्ये बदल करून पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना एस टी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे त्यांना तिकिटाचा कोणत्याही स्वरूपाचा दर आकारण्यात येणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावी अशी मागणी होती या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण राज्य सरकार देईल त्याचे विमा हप्ते सरकार भरेल